नमस्कार, रेवतीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सांबर मसाला बनवणार आहोत। आपल्या पदार्थांमध्ये मसाल्यांची एक वेगळीच भूमिका असते। प्रत्येक पदार्थाचा वेगळा एक मसाला असतो। मसाले फक्त इकडे तिकडे करून आपण एक नवीन पदार्थ, एक नवीन मसाला तयार करत असतो। तर आपण हा मसाला आहे सांबरमध्ये वापरणार आहोत। त्याशिवाय कोणत्याही आमटीमध्ये किंवा इतर कोणत्याही पदार्थामध्ये आपण हा मसाला वापरू शकतो। दक्षिणेकडचे लोक हा मसाला फार वापरतात। त्यांच्या सांबरमध्ये असतोच, पण त्यांचं फिश करी आहे ह्यामध्ये पण ते लोक हा सांबर मसाल्याचा वापर करतात। तर हा मसाला आपण कसा केला आहे तो बघूया। सांबर मसाल्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। इथे 2 चमचे मी धणे घेतलेत, अख्खे धणे, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा चणा डाळ, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा आपण मेथी दाणे घेणार आहोत, 1/2 चमचा हिंग, 2 चमचे सुका खोबरं, हे मी ते किसलेलं खोबरं घेतलं आहे, आपल्याला 3-4 सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या। इथे तुमच्याकडे मिरची नसेल तर लाल मिरची पावडर घातलीत तरी, वापरलीत तरी हरकत नाही, आणि काही इथे कढीपत्त्याची पानं घेतली। सुरुवातीला आपण हे सर्व मसाले एकत्र करून मंद गॅसवर 5 मिनटं हलकं हलकं भाजून घेणार आहोत। गॅसवर मी पॅन ठेवलं आहे, ते तापलं आहे आपलं आता। त्यामध्ये आपण हे 2 चमचे धणे घेतलेत, ते 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा चणा डाळ, आपल्याला हळद यामध्ये वाटायची नाही आहे, हळद आणि हिंग गरम करायचा नाही आहे, 1/2 चमचा मेथी दाणे, इथे 2 चमचा आपण सुकं खोबरं घेतलं आहे, ते कढीपत्त्याची पानं आणि 2-3 इथे मी 3 ही लाल मिरच्या घेतल्या। आता आपल्याला हे सगळं साहित्य मंद गॅसवर भाजून घ्यायचं, हलकं भाजून घ्यायचं। आपले मसाले झालेत भाजून, त्याचा खमंग सुगंध सुटला। आपल्याला करपवायचे नाही, फक्त गरम करायचे। आता मी हे थोडं थंड झालं की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेते। हे सगळे मसाले, भाजलेले मसाले मी मिक्सरमध्ये घेतले। त्यामध्ये आपण ही 1/2 चमचा घेतलेली हळद, ती भाजायची नाही, आपण भाजतो मसाले त्यामध्ये नाही टाकायचे, आणि हिंग 1/2 चमचा हिंग। आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया। हा मी सांबार मसाला वाटून घेतला आहे बघा, अशा प्रकारे। हा आपण सांबारमध्ये वापरतोच, पण कोणत्याही आमटीमध्ये, उसळमध्ये किंवा कुठल्याही पदार्थामध्ये त्याची चव आपल्याला वेगळी हवी असेल तर हा सांबार मसाला आपण वापरू शकतो। हा महिनाभर तुम्ही बाहेर ठेवलात तर अजिबात खराब होत नाही, पण आपण फ्रीजमध्ये ठेवूनही 2 महिने सहज आपण हा वापरू शकतो। तर नक्की तुम्ही असा बनवा आणि बनवल्यानंतर वापरून बघा, आणि नंतर मला कमेंट करा कसा झाला आहे तो। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, आणि रेवतीस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा अशा साध्या सोप्या रेसिपीसह भेटूया। धन्यवाद।